कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर बिलाची रक्कम जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या 3% 1,00,000 रुपये लाच आणि पुढील काम मिळवून देण्यासाठी 26,000 असे मिळून 1,26,000 लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या 3% रक्कम लाच म्हणून माळशिरसचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी मागितली होती. याबाबत 30 सप्टेंबर रोजी तक्रारदार त्यांची तक्रार अर्ज अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्याकडे दिला होता. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30/9/2021 दिनांक 22/10/2021 रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. पडताळणी कार्यवाहीमध्ये लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात 1,00,000 रुपये आणि नवीन कामे मिळवून देण्यासाठी 26,000 रुपये अशी एकूण 1,26,000 रुपये लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. EMS फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमभाई मुखी सालार यांना वाढदिवसाच्या 1,00,000 शुभेच्छा. MS Foundation. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.